जय हिंद मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे 04MR अकॅडमी। तर अतिशय आज महत्त्वाचं जो काही अपडेट आलेले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यापर्यंत पोचलेच असेल। तरी पण मित्रांनो, बरेच मुलांमध्ये संभ्रम आहे की एडिट आहे किंवा अधिकृत आहे की नाही, तर त्याविषयी आपण सांगणार आहोत। तर मित्रांनो, जे काही आज सर्व मित्रांनी पोलीस भरतीविषयी जे काही न्यूज वाचली, बातमी वाचली, ती अतिशय म्हणजे महत्त्वाची, म्हणजेच आज जो काही मित्र म्हणजे सॉरी जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय होता, आज बरेच GR 5 झाले। तर त्या GR मध्ये एक पोलीस भरतीचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता, तो त्यांनी मुद्दा घेतलेला आहे। आणि तो मुद्दा म्हणजेच पोलीस भरती आता काही दिवसावरती येऊन टपलेली आहे। तर पोलीस भरती आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ॲड होऊ शकते, फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते। तर तेच आपण शंका दूर करण्यासाठी अधिकृत असं महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री म्हणजे CMO महाराष्ट्र असं एक अधिकृत ट्विटर चॅनल म्हणजेच अधिकृत अकाउंट आहे महाराष्ट्र शासनाचं। तर ते आपण अकाउंटवरती इथं आपण आलेलो आहे, तर आपण बघणार आहोत की नेमकी बातमी खरी आहे की खोटी आहे। तर बघा मित्रांनो, 75,000 पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आज दिले आहेत। मित्रांनो, ही 75 जी पदं आहेत आता ही कुठल्या हिशोबाने सांगितले आहेत ते काय कल्पना नाही आहे, पण खाली अजून आपण वाचूया। तर ते परत बघू शकता तुम्ही, हे अधिकृत असं महाराष्ट्र शासनाचं चॅनल म्हणजेच अकाउंट आहे मित्रांनो। तर पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, मुंबईतील 20 मैदानावर संपूर्ण तयारी करा, तसेच मैदानावर कॅमेऱ्याची यंत्रणा तयार ठेवा, कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलेही तक्रार येता कामा नये अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेल्या आहेत। तर महत्त्वाचं आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा, पारदर्शी कारभारी झालेला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघू आता किती पारदर्शी पद्धतीने पोलीस भरती पार पडते। आणि पुढे अजून काय म्हटलेलं आहे बघा, तर इथे बघू शकता, सध्या 7,231 पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकामार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरू आहे। परवा तर एक लेटर मित्रांनो आलं होतं की महा आय टीकडे देण्यात आलेलं आहे। तर आता आज इथे उल्लेख केलेला आहे की महासंचालकामार्फत, म्हणजेच कदाचित ही पोलीस भरती जी आहे ती गृह खातंच घेणार आहे, तर कुठलीही MIT पेपर घेणार नाही, हे ह्या वाक्यामधून तर तुम्हाला इथं दिसत असेल। जाहिरातीची प्रक्रिया सुरू आहे, भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी हे महत्त्वाचं आहे मित्रांनो घेण्यात येईल, म्हणजेच पहिला लेखी नसून पहिला ग्राउंड आहे। तर पहिला ग्राउंड तुम्हाला माहितीच असेल, 50 मार्काचं ग्राउंड आहे, 15 मार्काचा गोळा आहे, 15 मार्काचं 100 मीटर आहे आणि 20 मार्काचं जे आहे ते 1600 मीटर आहे। तर त्याचं अजून टाईम टेबल येईलच, आल्यानंतर ना आपण तुमच्यापर्यंत पोचूच। तो जर आपण तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पोलीस भरतीची कुठलीही अपडेट असू द्या तुमच्यापर्यंत पोचण्याचं पहिलं आपण काम करूया। तर मित्रांनो, इथे तर सध्या MIT पेपर घेणार नसून ग्रह खाते घेण्याची दाट शक्यता आता इथे दिसून येत आहे। तर बघूया पुढे नेमकं काय GR येतो आहे ते, तर GR आल्यानंतर तुम्हाला आपण लगेच अपडेट देऊ। धन्यवाद।